नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचे अधिकारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 26 एप्रिल 2020 महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा। चला तर मग मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा, कोणता दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा करतात? पर्याय आहेत 23 एप्रिल, 24 एप्रिल, 25 एप्रिल, 26 एप्रिल। या प्रश्नाचं उत्तर आहे 25 एप्रिल। पुढील प्रश्न बघा, शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण प्रदान करण्यासाठी संपर्क दिदी ॲप कोणत्या राज्याने तयार केले? पर्याय आहेत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार। या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तराखंड। एप्रिल 2020 कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली G20 देशांच्या कृषी मंत्र्यांची बैठक संपन्न झाली? पर्याय आहेत जपान, भारत, अमेरिका, सौदी अरेबिया। या प्रश्नाचं उत्तर आहे सौदी अरेबिया। पुढील प्रश्न बघा, कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेला $3 करोड़ची अतिरिक्त मदत जाहीर केली? पर्याय आहेत भारत, चीन, अमेरिका, रशिया। या प्रश्नाचं उत्तर आहे चीन। पुढील प्रश्न बघा, खालीपैकी कोणी नुकतेच माय बुक माय फ्रेंड अभियान सुरू केले? पर्याय आहे DRDO, आयुष मंत्रालय, नीती आयोग, मानव संसाधन विकास मंत्रालय। या प्रश्नाचं उत्तर आहे मानव संसाधन विकास मंत्रालय। पुढील प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्र संघाने किती अधिकृत भाषा कामकाजात समाविष्ट केल्या आहेत? पर्याय आहेत 4, 5, 6 आणि 12। या प्रश्नाचं उत्तर आहे 6 अधिकृत भाषा समाविष्ट केल्या आहेत। पुढील प्रश्न बघा, माउंट एव्हरेस्टवर कोणत्या देशाची कंपनी 5G नेटवर्क चालू करणार आहे? पर्याय आहेत भारत, चीन, जपान, रशिया। या प्रश्नाचं उत्तर आहे चीन। पुढील प्रश्न बघा, Tianwen-1 ही कोणत्या देशाची पहिली मंगळ मोहीम आहे? पर्याय आहेत भारत, चीन, पाकिस्तान, अमेरिका। या प्रश्नाचं उत्तर आहे चीन। कोरोना बळी रोखण्यात भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? पर्याय आहेत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या। या प्रश्नाचं उत्तर आहे तिसऱ्या। पुढील प्रश्न बघा, गांजा शेतीला कायदेशीर करणारा पहिला आखाती देश कोणता? पर्याय आहेत लेबनॉन, सिरिया, सौदी अरेबिया, इराण। या प्रश्नाचं उत्तर आहे लेबनॉन। पुढील प्रश्न बघा, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत? पर्याय आहेत जॅक मा, मुकेश अंबानी, अनिल अंबानी, लक्ष्मी मित्तल। या प्रश्नाचं उत्तर आहे मुकेश अंबानी। पुढील प्रश्न बघा, पाचवी कडधान्य परिषद 2020 कोठे आयोजित करण्यात आली होती? पर्याय आहेत मुंबई, लोणावळा, नागपूर, यापैकी नाही। या प्रश्नाचं उत्तर आहे लोणावळा। पुढील प्रश्न बघा, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय आहेत नागराज मंजुळे, रामदास फुटाणे, आशा काळे, यापैकी नाही। या प्रश्नाचं उत्तर आहे रामदास फुटाणे। पुढील प्रश्न बघा, भारतातील पहिले तृतीयपंथी विद्यापीठ कोठे होणार आहे? पर्याय आहेत उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश। या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश। पुढील प्रश्न बघा,
पंचायत राज दिन कोणत्या सालापासून साजरे केले जातात? पर्याय आहेत 1960, 1980, 2000, 2010. या प्रश्नाचं उत्तर आहे 2010. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.